हे सगळे आत्ताचे जे भाजप मधले 1 नंबर 2 नंबर 10 नंबर पर्यंतचे नेते आहेत ना, खडसे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात होते त्यावेळेस कदाचित चड्डीमध्येच असावेत. एकनाथ खडसे म्हणजे भाजप मधलं तसं जुनं नाव. एकनाथ खडसे साहेबांचं आयुष्य गेलं गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत, महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांध. एकनाथ खडसे साहेब जे शरद पवार साहेबांना धोका देऊन त्यांच्याकडून आमदारकी पदरात पाडून आता परत भाजपकडे निघाले. एक लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये उड्या मारा, इकडून तिकडे मारा, तिकडून इकडे मारा, आयाराम गयाराम कुठलाही असून द्या, जो संघी मनुवादी विचाराचा माणूस असतो ना तो बरोबर स्वतःच्या कळपात जातो. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी कितीही दुसऱ्यावरची खलपेक केली, त्याची जी काही खाचखळगी आहेत हे त्याच्या सोबतच्या लोकांनाच माहिती असतात. आज खडसे साहेब जे नवीन राजकीय पुनर्जीवन ज्या शरद पवारांनी एकनाथ खडसेंना दिलं, आणि जे एकनाथ खडसे महाजन नावाच्या एका नेत्याची सीडी प्रकरणावरून भूमिका घ्यायचे, आज त्याच पक्षामध्ये ते परत घर वापसी करतायत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या माग दिल्लीत बसून कोण सगळी सूत्र हलवतोय, एकनाथ खडसे साहेबांसारखं ज्या नेत्याला महाराष्ट्रातून आउट केलं, महाराष्ट्रात काहीच ठेवलं नाही, ज्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये नंतर विधानसभा सुद्धा मिळू दिलेली नाही, निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय राज्यातल्या हस्तक्षेपामध्ये सुद्धा कुठलाच हस्तक्षेप ठेवू दिला नाही, अशा नेत्याला भाजप वाचवण्यासाठी आता दिल्लीतून काही सूत्र हलवावे लागतात. आणि तो नेता असा पॉवरफुल आहे, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्लीत भले भाजपमध्ये का असेना, परंतु मध्ये उमेदवारांची यादी वाचण्याची संधी सुद्धा त्या नेत्याला मिळाली. आता तो नेता जे ज्या लोकांवर अन्याय झालाय आणि अशी लोक जे नाराज होऊन इतर पक्षामध्ये गेले त्या लोकांना गोळा करण्याचं काम करतोय, अशी कुजबूज काही लोकांमध्ये सुरू आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की खोटी या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम जय जाऊ, नमस्कार. मी संतोष शिंदे, आपलं सर्वांचं खडसे साहेब आता परत भाजप वासी होत आहेत या विषयाच्या निमित्ताने चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एकनाथ खडसे म्हणजे भाजप मधलं तसं जुनं नाव. एकनाथ खडसे साहेबांचं आयुष्य गेलं गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत, महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून. हे सगळे आत्ताचे जे भाजप मधले 1 नंबर 2 नंबर 10 नंबर पर्यंतचे नेते आहेत ना, खडसे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात होते त्यावेळेस कदाचित चड्डीमध्येच असावेत. आता ते कुठल्या त्यांच्या विचारांच्या किंवा अजून दुसऱ्या, हा संशोधनाचा विषय. कारण तेवढं वर्ष खडसे साहेबांचं राजकीय जीवन त्यांनी त्या पक्षामध्ये घालवलंय. मी आत्ताच्याही नेत्यांना वाईट बोलत नाही आणि खडसे साहेबांना तर नाहीच नाही, पण खडसे साहेब फक्त जाताना एक गोष्ट करा, त्या आमदारकीचा राजीनामा देऊन जा. कारण तो परत तुमच्यावर आशीर्वाद शरद पवार साहेबांनी उपकार केलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेस राजकीय अज्ञातवासात होतात खडसे साहेब, त्यावेळेस तुम्हाला शरद पवारांनी तो मदतीचा हात दिलेला आहे, तुम्हाला आधार दिलेला आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे पंतांनी तुमची काय अवस्था केली होती आणि आहे सुद्धा. अजून पंतांचं स्टेटमेंट नाही खडसे साहेब तुमच्या प्रवेशाबद्दल. तुम्ही म्हणालात की 15 दिवसात मी भाजपमध्ये प्रवेश करतो आणि हे घडलंय कारण स्वतः खडसे साहेबांनी सांगितलंय की भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ज्यांना प्रत्येक राज्यातला प्रादेशिक पक्ष संपवायचा आहे ते नड्डा साहेबांच्या भेटीनंतर खडसे साहेब बनले की आमचं ठरलंय. आता जे काही भाजपमध्ये आत्ताचे नेते आहेत त्यांनी स्वागत पण केलं आणि कदाचित खडसे साहेबांच्या अनुभवाचा फायदा सुद्धा त्यांना होणार आहे. परंतु खडसे साहेब पुरोगामी महाराष्ट्रासोबत, पुरोगामी पक्षासोबत, त्या पवार साहेबांसोबत सगळ्यांसोबत दगा फटका करणार आहेत हे महाराष्ट्र विसरणार नाही. अजून एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही तो समजून घेतला पाहिजे.
खडसे साहेब जाण्याचे फक्त दोन कारण आहेत. एक तर त्यांच्या पत्नी आणि ते स्वतः जे काही इथं पुण्यातलं भोसरी तिथल्या भूखंडाचा श्रीखंड खाल्ल्यामुळं जो काही पाठीमाग ससेमीर आहे, वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत, सतत न्यायालयाकडून त्यांना क्लीन चिट मिळते, सगळं काही होत आहे. परंतु आता हे किती दिवस मिळवणार? कदाचित त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी खडसे साहेब परत तिकडे जात असतील, किंवा आयुष्यभर ज्या पक्षामध्ये घालवलंय बाहेर राहून काय करतील. आणि त्यांच्या प्रकृती अस्वस्थपणामुळं सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांना संघर्ष करावा लागतोय, इकडे चौकशीचा, पक्षबांधणीचा, राष्ट्रवादी उभी करण्याचा, तिथंच भगदाड पडले म्हणून ते अजून शिवण्याचा, याच्यापेक्षा कदाचित त्यांना वरूनच आदेश आलेला असेल किंवा हे ठरवूनच होत असेल, काही सांगता पण येत नाही की तुम्ही वापस या, तुम्ही वापस आल्यानंतरच काय ते प्रश्न सुटतील. आणि जे जे भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्यावर अत्यंत टोकाच्या चौकशा सुरू आहेत, जे महाराष्ट्रातूनच काय देशातून लोकांमधून, सर्वसामान्य लोकांमधून ज्यांचा बाजार उठलाय, पण त्यांचा प्रशासकीय, शासकीय आणि सरकार स्तरावर चांगलं त्या ठिकाणी नाव आहे, कदाचित भांडवल आहे, अशा लोकांच्या सहवासात किंवा अशा लोकांमुळं कदाचित वेगळे गणित सुद्धा झालेले असावेत असा संशय निर्माण होतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खडसे साहेब, की तुम्ही महाजन साहेबांवर आरोप केले होते, त्यांनी तुमच्यावर आणि तुम्ही त्यांच्यावर, टोकाचा वाद होता. पण तिथं त्या जिल्ह्यात जळगावमध्ये भाजप एकाकी पडली होती, स्वतःची सून खासदार असताना सुद्धा तुमचं काय नातं होतं माहित नाही. कदाचित सुनाने सांगितलं काय की तुम्ही माझ्यासोबत असलं पाहिजे, तरच पुढचं जे काय आहे ते व्यवस्थित होईल, अन्यथा मला ही लोक त्रास देतील. म्हणून सत्ता शेवटी आपल्या कुटुंबाच्या केंद्रित असावी, आणि सत्ता जर केंद्रित असेल तर मग सगळी सूत्र हलवता येतात, हा एक कयास असू शकतो. किंवा अजून एक सगळ्यात महत्वाची, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी लायक चेहरा सिनियरिटीने कदाचित आता भाजपकडे दुसरा नाही, स्पष्टपणे सांगतो. आणि कदाचित खडसे साहेबांना जर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री त्या ठिकाणी होण्याची संधी मिळाली, किंवा त्या सिनियरिटीचा, शेवटी आरएसएसची लोक असे आहेत, संघाचे लोक, की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्यांनी झिजवलंय, त्यांना जरी लांब गेलेले असले मतभेदांमुळं, तरी परत वापस आणून त्यांचं संघटन ते मजबूतच करतात. परंतु त्या लोकाला आपल्यापासून जाऊ नये म्हणून काहीतरी आमिषी देऊन परत एकदा घर वापसी करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, त्यातूनच खडसे साहेब परत बॅक टू पॅव्हिलियन येतात की काय, याच्यात मुख्यमंत्री पदाचे स्वप्न असतील किंवा स्वतःचे गुन्हे मागे घेण्याचा जो काही संकल्प असेल, या सगळ्या गोष्टीसाठीचा हा प्रयत्न असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, पक्ष नेतृत्वाने सुद्धा खडसे साहेबांना ग्रीन सिग्नल दिला, मुंबईतल्या सगळ्या नेत्यांनी किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह त्या ठिकाणी भूमिका मांडली. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जे भाजपचे सहयोगी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा खडसे साहेबांचं स्वागत केलंय. आता जेवढा पवार साहेब, राष्ट्रवादी आणि इतर लोक गळाटून जातील किंवा त्यांच्यापासून लोक लांब पडतील, किंवा शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि त्यांची लोक एकटे पडतील, तेवढं सत्ताधाऱ्यांना अपेक्षित आहे. म्हणून खडसे साहेबांना बरोबर गळाला लावलं की काय हा संशय. पण खडसे साहेब, तुमचा सत्तेशिवाय तुम्ही जगू शकत नाही, तुमचा मासा फक्त पाण्यात त्या ठिकाणी तरंगण्यासाठी जिवंत त्या ठिकाणी किंवा जन्माला आलाय म्हणा, किंवा त्यासाठीच जन्म झालाय म्हणा, आणि त्या पाण्यातून बाहेर काढलेला मासा कधीच ताकदीनं जिवंत राहू शकत नाही. पण जो प्रवाहासोबत नाचतो तोच उड्या मारू शकतो, ही जी पद्धत आहे, कदाचित खडसे साहेबांनी तोच धागा पकडलेला असावा. बाकी पक्ष काय करणार आहे, जनता काय करणार आहे, हे सगळं ठरेलच. परंतु परत मनुवादी कळपात येऊन सुद्धा तुमचं भले होईल की नाही माहित नाही, परंतु कधीही अशा विचारधारेंच्या लोक इतर इकडं तिकडं जास्त दिवस टिकत नाहीत किंवा जात नाहीत, तर ते इतरांना पळवून आणून, पक्ष फोडून, संघटना फोडून,
वेगवेगळ्या घोटाळे मागे लावून, चौकशा मागे लावून आपल्या कळपात घेतात. कदाचित खडसे साहेबांचा सुद्धा एक नाथ हा सीडी प्रकरणामध्ये द्विनाथ होतो की काय असा हा सगळा प्रपंच आहे. त्याच्यामध्ये खडसे साहेब जे सीडी लावणार होते ती सीडी तशीच त्या ठिकाणी करप्ट झाली असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.